नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई स्टडी या युट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत. रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग अहमदनगर विभागीय गुणवत्ता कक्षा मार्फत घेतली जाणारी इयत्ता 5वी स्कॉलरशिप पाक्षिक सराव चाचणी क्रमांक 4 विषय मराठी गणित इंग्रजी आणि बुद्धिमत्ता गुण 60 दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी झालेला पेपर आणि त्याची अचूक उत्तरे आणि स्पष्टीकरणे सोप्या पद्धतीने या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही चॅनल वरती जर नवीन असाल तर ई स्टडी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, समोरच्या बेल आयकॉनचे बटन प्रेस करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. भाग मराठी प्रश्न पहिला. पुढील पैकी वाक्प्रचार व त्याचा अर्थ यांची अयोग्य जोडी असलेला पर्याय कोणता? अयोग्य जोडी असलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे. डोळ्यात खुपणे याचा अर्थ सहन न होणे हे बरोबर आहे. माग काढणे म्हणजेच शोध घेणे हे सुद्धा बरोबर आहे. निरुत्तर होणे उत्तर सुचणे तर हे चुकीचं आहे. निरुत्तर होणे म्हणजे तोंडातून शब्द न फुटणे म्हणजे त्याला उत्तर न सुचणे असं पाहिजे होतं. त्यामुळे अयोग्य जोडी असलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. धूम ठोकणे पळून जाणे हे बरोबर आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2 साठी पुढे दिलेल्या चौकटीतील अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या मणीचा उजवीकडून 7व्या अक्षराचा पर्याय कोणता? आता आपल्याला चौकटीमध्ये 9 अक्षर दिलेले आहेत आणि ही अक्षर आपण जर जुळवली तर एक मण तयार होते. तर पहा आता ही मण कोणती तयार होते या ठिकाणी पहा. तर ही जी मन आहे त्या उंदराला मांजर साक्ष या पद्धतीने ही मन तयार होते. पहा उंदराला मांजर साक्ष ही तयार झालेली मन आहे. अक्षर जुळवल्यानंतर ही मन तयार झाली. आपल्याला काय विचारले पहा उजवीकडून 7व्या अक्षराचा पर्याय. आता उजवी बाजू ही उजवी बाजू आहे त्याच्यामध्ये पहा 7वा अक्षर कोणते पहा 1 2 3 4 5 6 7. तर 7व्या क्रमांकाला जे अक्षर येते ते आहे रा म्हणजे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न. खालील संवाद काळजीपूर्वक वाचा व त्या खालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायामधून निवडा. तर आपल्याला या ठिकाणी संवाद दिलेला आहे आणि त्याच्यावर आधारित 3 प्रश्न विचारलेले आहेत. तर संवाद जर आपण बारकाईने वाचला तर आपल्या लक्षात येईल पहा संवाद घडला ती वेळ कोणती असावी आणि त्याचं योग्य पर्यायाचं वर्तुळ रंगवा. उतारा संवाद वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल या ठिकाणी पहा नाश्ता हा शब्द आलेला आहे. नको मामा नाश्ता झालाय माझा. इथे दिलेले बटाटे वडे. आता बटाटे वडे हे नाश्त्यासाठी बनवलेले आहेत त्यामुळे हा प्रसंग जो आहे तो सकाळचा आहे पर्याय क्रमांक 1 सकाळ. आता दुसरा प्रश्न पहा. संवादात प्रत्यक्ष किती जणांनी सहभाग घेतला? आता या ठिकाणी जर आपण सुरुवातीपासून जर संवाद वाचला पहा आज अचानक कसा आला तिकडे आजी आत तर येऊ देणा म्हणजे आजी ही एक संवादामध्ये सहभागी व्यक्ती आहे. ए रे अजय अजय हा सुद्धा एक संवादामध्ये सहभागी आहे. हे घे पाणी. थँक्यू मामी म्हणजे मामी सुद्धा संवादामध्ये आहे. कॉलेजच्या एका कामासाठी या भागात यायचे होते तेव्हा तुला भेटून जावं असे वाटते. अरे बरं झालं आलास तुझ्या मामीने मस्त बटाटे वडे बनवलेत ए अंग बाहेर. नको मामा म्हणजे मामा हा सुद्धा सहभागी आहे. नाश्ता झालाय माझा. अरे खा छान झाले बर पण एकच ऐकून घेईन मी सतीश आणि कोमल शाळेत गेलेत ना. आता सतीश आणि कोमल हे संवादामध्ये सहभागी नाहीत परंतु त्यांची नावं आलेली आहेत शाळेत गेलेले आहेत ते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गोंधळ न करता हा प्रश्न सोडवायचा आहे. आता पुढे पहा. अच्छा निघतो मी. अरे बाळ दुपार जेवायला इथंच आहे. फोन करून सांगेन मी येतो की नाही तर या ठिकाणी पहा आजी अजय मामी आणि मामा असे 4 जण संवादामध्ये प्रत्यक्ष सहभागी आहेत पर्याय क्रमांक 3 4. प्रश्न क्रमांक 5 सतीश आणि कोमल यांनी कोणकोणत्या स्पर्धेत भाग घेतला आहे योग्य पर्याय निवडा.
पहा सतीश आणि कोमल या ठिकाणी वाक्य आलेलं आहे. सतीश आणि कोमल शाळेत गेलेत ना हो सकाळीच. आज त्यांच्या शाळेत शिवजयंती निमित्त चित्रकला पहा पहिली स्पर्धा आहे चित्रकला, दुसरी आहे निबंध आणि वक्तृत्व. या तीन स्पर्धा आहेत म्हणजे तीन स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे. पर्याय क्रमांक आता चित्रकला आहे अ, निबंध आहे, वक्तृत्व आहे आणि कथाकथन हे नाही आहे म्हणजे ड हा पर्याय नाही. अ ब आणि क तर ड योग्य हे चुकीचं आहे, अ आणि ब हे चुकीचं आहे, अ ब ड हे चुकीचं आहे, अ ब आणि क पर्याय क्रमांक चार हे योग्य आहे. प्रश्न क्रमांक सहा गणिताचा, एका संगणकाची किंमत 23,992 आहे तर अशा 35 संगणकाची किंमत किती असेल. म्हणजे एका संगणकाची किंमत दिलेली आहे आणि आपल्याला 35 संगणकाची किंमत काढायची, म्हणजे एकावरून अनेकाची किंमत काढायची असेल तर गुणाकाराची क्रिया करावी लागते. मग 23,992 गुणिले 35 हा जर गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळून जाईल. तर त्याचं उत्तर येत आहे 839,720 पर्याय क्रमांक एक, 839,720. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक सात पहा, एका संख्येला 5 ने गुणण्याऐवजी 8 ने गुणले तेव्हा गुणाकार 39 ने वाढतो तर ती संख्या कोणती. पहा म्हणजे एक संख्या आहे त्याला 5 ने गुणायचं होतं आणि त्याने त्या संख्येला कितीने गुणलेला आहे तर 8 ने गुणलेला आहे आणि गुणाकारामध्ये 39 ने वाढ झालेली, तर ती संख्या कोणती असेल ते आपल्याला विचारलेलं आहे. आता जर सगळेच पर्याय पडताळून पाहिले तर आपला वेळ जाईल. तर त्याची ट्रिक्स अशी आहे पहा, हा जो प्रश्न सोडवताना ट्रिक्सने सोडवायचा, तर त्याची ट्रिक्स अशी आहे गुणाकारातील फरक छेद गुणकातील फरक, म्हणजे आपल्याला ज्या संख्येने गुणायचं होतं त्या दोन संख्यातला फरक. आता गुणाकारातला जो फरक आहे म्हणजे वाढलेली जी संख्या आहे ती आहे 39 आणि गुणकातील फरक म्हणजे 8 आणि 5, 8 आणि 5 मधून यांची जर वजाबाकी केली तर ती येते 3 आणि 3 ने जर 39 ला भागलं, 3 एक 3 आणि 3 3 9 तर ती संख्या आहे 13. म्हणजे तुम्ही 13 ला जर 5 ने गुणलं तर 13 5 65 येत आहे आणि 13 ने जर 8 ला गुणलं तर 13 8 104 आणि यांच्यातला जर फरक काढला 104 वजा 65 तर आपल्याला उत्तर मिळून जाईल ते येत आहे 39, म्हणजे ती संख्या आहे 13. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8 पहा, गुणाकाराची क्रिया आहे 11,150 × 0 × 25 × 150. तर विद्यार्थ्यांना वाटतं हा खूप मोठा गुणाकार आहे, परंतु गुणाकाराच्या संख्येमध्ये एक शून्य आलेला आहे, म्हणजे शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं तर त्याचं उत्तर 0 येतं, कारण 0 ने पहिल्या संख्येला गुणलं तर उत्तर 0 येईल आणि त्या 0 ने पुन्हा 25 ला गुणलं तर उत्तर 0 येईल आणि 0 ने पुन्हा 150 ला गुणलं तर उत्तर 0 येईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 0. प्रश्न क्रमांक 9 पहा, 3000 या संख्येला कितीने भागले असता भागाकार 85 व बाकी 25 असेल. पाहता खाली 4 पर्याय दिलेले, 4 ही पर्याय आपल्याला पडताळून पाहण्यासाठी परीक्षेमध्ये पुरेसा वेळ नसतो. तर हा प्रश्न आपल्याला भाज्य बरोबर भाज्य गुणिले भागाकार अधिक बाकी या ट्रिक्सने सोडायचा. आपल्याला भाज्य दिलेलं आहे 3000 आणि बाकी आहे 25. मग आपण काय करू, 3000 तून 25 बाकी वजा करू आणि जी संख्या राहील पहा 2975 आणि 2975 ला जर 85 ने भागलं तर ती आपल्याला संख्या मिळून जाईल. तर 2975 भागिले 85 तर आपण या दोन्ही संख्यांना भाग जाईन अशी संख्या आहे 5. 5 ने जर भागलं दोन्ही संख्यांना तर त्याचं उत्तर आपल्याला मिळून जाईल. तर 5 ने याला जर भागलं तर 17 5 85 इथं पहा 5 5 25 4 राहिले 47. 47 ला भाग जायचं 5 ने, 5 9 45 2 राहिले पुन्हा 5 5 25 तर 595 भागिले 17 येत आहे आणि 17 ने जर या संख्येला भागलं 17 1 17
सतरा दुने 34, 17 51, 59 वजा 51 केलं तर 8 येते, आणि 5 वरचे खाली घेतले 85 झाले, 17 5 85, तर ती संख्या आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 10, भाजक बरोबर 18, भागाकार बरोबर 128 आणि बाकी 16 असेल तर भाज्य किती. तर आपल्याला सुद्धा हा प्रश्न त्याच स्ट्रिक्टने सोडायचा आहे. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. आता आपल्याला भाज्य शोधायचं आहे. भाजक आपल्याला दिलेला आहे 18 आणि भागाकार दिलेला आहे 128 अधिक बाकी दिलेले आहे 16. तर हा जर गुणाकार केला आपण 18 गुणिले 128, तर तो गुणाकार येतो आहे 18 गुणिले 128 गुणाकार 2304, आणि अधिक बाकी जर 16 आहे ती जर आपण मिळवली तर आपल्याला भाज्य ही मिळून जाईल. 6 4 10 1 1 + 1 2 आणि 23 जसे जसे 2320 पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 11, पुढील पैकी कोणत्या संख्येस 3 4 व 5 या संख्यांनी भागल्यास बाकी 3 उरते. पाहता या ठिकाणी आपण लसावी काढून सुद्धा हा प्रश्न सोडवू शकतो आणि पर्याय पडताळून सुद्धा हा प्रश्न सोडवू शकतो. पहा आता बाकी 3 उरते म्हणजे आता आपण पहिला पर्याय जो आहे 48, 48 मधून आपण जर 3 कमी केले तर ते राहतात 45, आणि 45 ला 3 ने भाग जातो 4 ने नाही जात, त्यामुळे हा पर्याय पहिला बाद झाला. 5 ने जातो, 3 ने जातो आणि 4 ने जात. 60 आहे दुसरा पर्याय, तर 60 मधून आपण 3 कमी केले तर ते राहतात 57, तर 57 या संख्येला 3 ने भाग जातो 4 ने नाही जात, 5 ने सुद्धा नाही जात, त्यामुळे 60 हा सुद्धा पर्याय बाद आहे. त्यानंतर 63 आहे, तर 63 मधून आपण 3 कमी केले तर ते राहतात 60, तर 60 ला आपण भाग दिला 3 ने तर भाग जातो, 3 ने भाग जातो 60 ला, 4 ने सुद्धा जातो आणि 5 ने सुद्धा जातो, त्यामुळे ती संख्या आहे पर्याय क्रमांक 3 63. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. आणि दुसऱ्या पद्धतीने जर सोडवला आपण पहा तर 3 4 आणि 5 या क्रमवार संख्या आहेत, त्यांचा जर आपण लसावी काढला तर तो येतोय गुणाकाराने 60 आणि बाकी 3 उरते. याचा अर्थ आपण अधिक 3 केलं तर उत्तर मिळून जाईल 63, त्यामुळे ती संख्या असेल पर्याय क्रमांक 3 63. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 12, चौकट आणि त्रिकोण यांचा 3 संख्यांचा गुणाकार आहे, 3 अंकी संख्या आहे, तर चौकट आणि स्टार या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील. आपल्याला चौकटीच्या जागेवर समान अंक आहे आणि त्रिकोणाच्या जागेवरती सुद्धा समान अंक आहे, तर अनुक्रमे त्या ठिकाणी कोणते अंक येतील. तर पर्याय क्रमांक 1 जो आहे 3 आणि 3, तर चौकटीच्या जागेवर 3 आणि त्रिकोणाच्या जागेवर 3 घेता येणार नाही आपल्याला, कारण ते अंक समान आहेत. चौकटीचा अंक वेगळा आहे आणि त्रिकोणाचा वेगळा आहे, त्यामुळे पहिला पर्याय बाद झालेला आहे. दुसरा जो आहे 4 आणि 5, 4 आणि 5 जर आपण चौकटीच्या जागेवर 4 घेतला आणि त्रिकोणाच्या जागेवर जर 5 घेतला आणि यांचा गुणाकार केला तर एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार जर अगोदर केला 5 6 20 येतोय, त्यामुळे एकक स्थानी इथे 0 येते, आपल्याला या ठिकाणी 9 पाहायचा आहे, त्यामुळे 4 आणि 5 हा पर्याय बाद आहे. तिसरा जो पर्याय आहे 0 आणि 9, तर 0 आपण एकस्थानी घेतला, चौकटीच्या जागेवर घेतला आणि इथे जर 9 घेतला तर आपल्याला लगेच लक्षात येईल 0 ने कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर 0 येतं, त्यामुळे हा पर्याय होऊ शकत नाही. त्यानंतर चौथा जो पर्याय आहे 1 आणि 9, चौकटीच्या जागेवरती 1 घेतला आणि त्रिकोणाच्या जागेवरती जर 9 घेतला आणि हा जर गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळून जाईल 9 1 9 9 1 9 9 1 9, पुन्हा 0, 999 ला पुन्हा 1 ने गुणलं तर तेच उत्तर येत आहे, आणि 999 1 999, आणि यांची जर बेरीज केली तर ते 9 8 9 3 27 आणि 28 7 1 9 9 1 9 18 1 19 18 अधिक 2 20 आणि 9 2 11. या पद्धतीने हा प्रश्न पर्यायाचा आलेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे अचूक आहे.
पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 13 पा, पदावली दिलेली आहे 7 × 5 + 2 × 3 = 4. आता पदावली सोडवण्याचा क्रम आपल्याला माहिती आहे, बॉडमास पद्धतीने ही पदावली सोडवायची आहे किंवा इंग्रजी मराठीमध्ये त्याला आपण कंचे भागू भेव या पद्धतीने ही पदावली सोडायची हा क्रम आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. तर प्रश्नामध्ये पहा, या ठिकाणी दोन्ही ठिकाणी गुणाकाराची क्रिया आलेली आहे, म्हणजे 7 आणि 5 यांचा जर गुणाकार केला तर तो येते 35. इथे वजाबाकीची क्रिया आहे, ती नंतर करायची, अगोदर आपल्याला हा गुणाकार करून घ्यावा लागेल, 3 × 6 = 4. तर पहा आता 35 मधून आपण 6 कमी केले, 35 - 6 येतात 29, आणि 29 + 4 ही जर बेरीज केली तर ती येते 33. पर्याय क्रमांक 3 33. 14 नंबरचा प्रश्न पाहूया आता. जर के बरोबर 5 आणि एम बरोबर 3 असेल तर 5 × k + m = किती? पाहत ही एक पदावली आहे, अक्षरांचा वापर केलेला आहे, 5 × k + m. तर आपल्याला काय करायचं, या पदावलीमध्ये अक्षरांच्या जागेवरती किमती टाकायच्या. आता के च्या जागेवरती आपल्याला 5 दिलेला आहे, म्हणजे ती 5 किंमत टाकायची, अधिक एम आहे, एम च्या जागेवरती 3 टाकायचा आहे. आता ही पदावली सोडवताना आता गुणाकाराची क्रिया आपल्याला अगोदर करावं लागेल, 5 × 5 = 25 + 3. 25 + 3 ही बेरीज केली तर ती येते 28. पर्याय क्रमांक 3 28. 15 नंबरचा प्रश्न पहा. पुढील पैकी कोणत्या पदावलीची किंमत सर्वात जास्त आहे? आता 4 आपल्याला खाली पदावल्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये कोणत्या पदावलीची किंमत सर्वात जास्त आहे ते शोधायचं आहे. आता पहिला जो प्रश्न आहे 10 − 3 × 3. आता वजाबाकीची क्रिया अगोदर न करता गुणाकाराची क्रिया आधी करावी लागेल, त्याचं उत्तर येईल 10 − 3 = 9, आणि उत्तर वजाबाकीच केलं तर 1 येतं, याची किंमत 1 आलेली आहे. आता दुसरी पदावली पहा, 10 × 3 = 30 + 3 = 33. दुसऱ्या पदावलीची किंमत 33 आलेली आहे. त्यानंतर तिसरी पदावली पाहूया, 10 + आता कंसातली क्रिया आपल्याला अगोदर करावं लागेल, 10 + 3 + 3 = 6, तर ते उत्तर होते 16. आणि शेवटचा प्रश्न पाहूया, 3 × 3 गुणाकाराची क्रिया 9 × 9 = 10 = 19. तर या ठिकाणी 1 किंमत आलेली आहे, इथे 33 आलेली आहे, 33 ची किंमत सर्वात जास्त आहे, 16 आणि 19 पेक्षा 33 मोठे आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 या पदावलीची किंमत सर्वात जास्त आहे. तर पुढील प्रश्न पाहूया. पुढचा भाग आहे इंग्रजीचा. पहिला प्रश्न पहा, व्हिच वर्ड्स विल बी अल्फाबेटिकली थर्ड इन द डिक्शनरी. आता डिक्शनरीमध्ये पहा, संख्या शब्द जे दिलेले असतात ABCD अल्फाबेटिकली या क्रमाने दिलेले असतात. आता या 4 शब्दांमध्ये पहा, मंकी, मून, मोल्ड आणि मदर. तर या 4 शब्दांचं जर निरीक्षण केलं तर त्या 4 एम ओ हे कॉमन अक्षर आहे. आता त्याच्यामध्ये पहा, इथं एन आहे आणि इथं ओ आहे, इथं एल आहे आणि टी. मग आपल्याला क्रम लावायचा, एन ओ एल शेवटचं जे अक्षर आहे ते मदर मधलं 3 नंबरचं ते आहे टी. तर याच्यामध्ये एल हे अक्षर 1 नंबरला येईल, त्याच्यानंतर एन हे अक्षर 2 नंबरला, ओ हे अक्षर 3 नंबरला आणि टी हे अक्षर 4 नंबरला येणार आहे. म्हणजे आता 3 नंबरला अक्षर जे आहे ते आहे मून, ओ हे अक्षर 3 नंबरला येणार तो शब्द आहे मून. त्यामुळे त्याचं उत्तर आहे अल्फाबेटिकली थर्ड, म्हणजे आपण क्रमवर जर लावलं तर पहिलं अक्षर एल म्हणजे मोल्ड, दुसरं जे आहे एम ओ एन ते आहे मंकी, आणि तिसरं जे आहे मून, आणि शेवटी जे आहे ते मदर आहे. या क्रमाने हे अक्षर डिक्शनरीमध्ये असतील. आपल्याला 1 2 3 4 आपल्याला थर्ड लेटर अक्षर विचारलेलं आहे ते आहे मून. पर्याय क्रमांक 2 मून. 17 नंबरचा प्रश्न पहा, विच पार्ट ऑफ द एंट्रीज इज गिवन बिफोर द प्रोनाउन्सिएशन. आता याच्यामध्ये कुठला पार्ट जो आहे तो बिफोर एंट्रीज मध्ये येतो, तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हेडवर्ड. पुढचा प्रश्न पाहूया. 18 नंबरचा जो प्रश्न आहे, विच फिंगर इज दिस पिक्चर इज शोन बाय एरो. आता आपल्याला मधलं जे बोट आहे त्या बोटाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते विचारलेलं आहे. तर आता हा सुरुवातीचा जो आहे अंगठा त्याला इंग्रजीमध्ये थंब म्हणतात. अंगठ्या शेजारचं जे बोट आहे
त्याला आपण तर्जनी म्हणतो आणि त्यालाच इंग्रजीमध्ये फोर फिंगर म्हणतात. फोर फिंगर. आता जे मधलं जे बोट आहे त्याला इंग्रजीमध्ये मध्यगा, मराठीत मध्यगा आणि इंग्रजीमध्ये त्याला मिडल फिंगर, म्हणजे मधलं बोट. आणि चार नंबरचे जे बोट आहे त्याला आपण अनामिका, म्हणजे त्याला रिंग फिंगर, म्हणजे अंगठी घालण्याचे जे बोट आहे त्याला आपण रिंग फिंगर म्हणतो. आणि शेवटची जी करंगळी आहे त्याला आपण सर्वात लहान असते म्हणून त्याला लिटल फिंगर असा शब्द वापरतो. तर आपल्याला तीन नंबरचे जे विचारलेलं आहे ते मिडल फिंगर आहे, पर्याय क्रमांक दोन मिडल फिंगर. पुढचा प्रश्न पाहूया. एकोणीस नंबरचा, द फिमेल ऑफ द फॉक्स इज कॉल्ड. आता फॉक्स म्हणजे कोल्हा आणि त्याच्या फिमेलला काय म्हणतात, तर विक्सेन, पर्याय क्रमांक दोन विक्सेन. डक म्हणजे बदक, क्वीन म्हणजे राणी आणि डो म्हणजे हरणाची मादी जी असते त्याला हरिणी. त्यामुळे ऑप्शन नंबर टू विक्सेन. वीस नंबरचा प्रश्न पहा, एक पिक्स स्क्वेल, म्हणजे यांचे आवाज दिलेले आहेत प्राण्यांचे. पिक्स म्हणजे डुक्कर, डुक्कर स्क्वेल म्हणजे किंचाळणे, डुक्कर किंचाळते. तर डायरेक्ट वॉल्स विचारलेला आहे, म्हणजे लांडगा जो आहे त्याचं ते अनेक क्वेश्चन आहे वॉल्स. तर त्याचे उत्तर आहे हाऊल, म्हणजे रडणे, पर्याय क्रमांक एक. आता पुढचा भाग पाहूया, बुद्धिमत्ता चाचणी. प्रश्न क्रमांक 21 ते 24 साठी सूचना दिलेल्या आहेत. खालील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. आता आपल्याला 21 ते 24 मध्ये आपल्याला चुकीचं पद ओळखायचं आहे. तर याच्यामध्ये पहा, आता प्रश्न दिलेला आहे, संख्या दिलेल्या आहेत. 21 नंबरचा प्रश्न, 3, 10, 21, 36, 51 आणि 70. तर यातला आपण जर फरक काढून घेतला, आपण 3 आणि 10 यांच्यातला जर फरक काढला तर तो येते 7. 10 आणि 21 यातला फरक काढला तर तो येते 11. 21 आणि 36 यांच्यातला जर फरक काढला तर तो येते 15. 36 आणि 51चा जर फरक काढला तर येते 15. आणि 51 आणि 70 यात जर फरक काढला तर तो येतोय 19. तर आपण याच्यात जर पाहिलं 7, 11, 15, 15, 19 आणि आपल्याला चुकीचं पद ओळखायचं, म्हणजे 7 ही मूळ संख्या आहे, 11 ही मूळ आहे आणि 19 ही मूळ संख्या आहे. म्हणजे या ठिकाणचा जो फरक आहे 21 आणि 7 नंतर येणारी मूळ संख्या 11 आहे, 11 नंतर येणारी मूळ संख्या जी आहे ती 13 आहे. या ठिकाणी जर आपण 13 टाकलं फरक, जर 13 काढायचा असेल तर या ठिकाणी जी संख्या आहे 36, 36 ही संख्या आपल्याला चुकीची वाटते. इथे आपल्याला 34 टाकावं लागेल, कारण 21 आणि 34 मधला फरक जो आहे तो येतोय 13. आणि 34 आणि 51 यांच्यातला जर फरक काढला तर तो येतोय 17. म्हणजे यांच्यात 15 जो फरक येतो तो आपला मूळ संख्येने येतोय, म्हणजे 17. 7, 11, 13, 17, 19 या क्रमावर आलेल्या मूळ संख्या आहेत. त्यामुळे 36 ही संख्या चुकीची आहे, 34 पाहिजे होतं. त्यामुळे पर्याय क्रमांक दोन, पर्याय क्रमांक 3 36. प्रश्न क्रमांक 22 पहा, संख्या आहे 24, 32, 38, 62, 70 आणि 102. तर आपल्याला यातली चुकीची संख्या ओळखायची. तर आपण काय करूया, सुरुवातीला दोन संख्या मधला फरक काढून घ्या. 24 आणि 32 यांच्यामध्ये 8चा फरक आहे, 32 आणि 38 यांच्यामध्ये 6चा फरक आहे, 38 आणि 62 यांच्यामध्ये 24चा फरक आहे. आता 62 आणि 70 यांच्यामध्ये 8चा फरक आहे आणि 70 आणि 102 यांच्यामध्ये 32चा फरक आहे. तर आपण जर बारकाईने निरीक्षण केलं संख्यांचं तर आपल्याला फरक 8 आलेला आहे. तो कसा आला, तर 24 मधले दोन अंक जे आहे, 24 मधले 2 आणि 4 यांचा गुणाकार 8 येतो. म्हणजे 24 मध्ये त्या दोन्ही संख्यांचा गुणाकार करून ती संख्या त्यात मिळवली 8, तर पुढची संख्या मिळते 32. आता 32 मधील दोन संख्यांचा गुणाकार केला, 3 × 2 = 6, 32 अधिक 6 = 38. आता 38 मध्ये 3 आणि 8 चा गुणाकार केला, 3 8 = 24,
38 अधिक 24 बरोबर 62। तर या ठिकाणी 6 62 या संख्येमध्ये 6 आणि 2 चा गुणाकार केला तो 12, तर इथं तो 8 दिलेला आहे। त्यामुळे ह्या 6 × 12 या ठिकाणी 12 त्याच्यामध्ये मिळवायला पाहिजे होते, म्हणजे 62 अधिक 12 म्हणजे आपल्याला पुढची संख्या मिळून जाईल 74। 70 ही चुकीची संख्या आहे, या ठिकाणी 74 पाहिजे होतं। आणि 74 मध्ये जर आपण पुढे पडताळून पाहिलं 7 चौक 28 म्हणजे 74 मध्ये आपण 28 मिळवले, तर जी पुढची संख्या आपल्याला 8 × 4 = 12 = 1, 7 अधिक 2 = 9 = 10 = 1 पुढची संख्या मिळते। म्हणजे या ठिकाणी 70 हे पद चुकीचं आहे, त्या ठिकाणी 74 पाहिजे पर्याय क्रमांक 1। 23 नंबरचा प्रश्न पहा, संख्या दिलेली आहे 2, 5, 10, 17, 26, 37 आणि 49। तर आता आपल्याला या संख्यांमध्ये पाहता 2 आणि 5 मध्ये 3 चा फरक आहे, 5 आणि 10 मध्ये 5 चा फरक आहे, 10 आणि 17 मध्ये 7 चा फरक आहे, 17 आणि 26 यांच्यामध्ये 9 चा फरक दिसतो आपल्याला। तर पुढे जर पाहिलं 26 आणि 37 यांच्यामध्ये तर 11 चा फरक दिसून येतो आपल्याला। आता 37 आणि 49 यांच्यामध्ये जर आपण फरक काढला तर तो जो फरक येत आहे 12। तर आता वाढलेला जो फरक आहे तो आपण कसा आहे पहा, 3, 5, 7, 9, 11 तर या क्रमवार विषम संख्या आहेत, 3, 5, 7, 9, 11। तर तिथं 12 दिलेले आहेत आपल्याला, 13 पाहिजे होतं कारण क्रमवार आलेली 11 नंतरची विषम संख्या 13 आहे, म्हणजे 37 मध्ये आपण 13 मिळवले तर उत्तर येत आहे 50, म्हणजे 49 हे चुकीचं पद आहे, त्या ठिकाणी 50 पाहिजे होत, म्हणजे 49 पर्याय क्रमांक 2। 24 नंबरचा प्रश्न पहा, 117, 104, 91, 78, 62 आणि 52। तर आपण यांच्यातला जर फरक काढून घेतला, 117 आणि 104 यांच्यामध्ये 13 चा फरक आहे, 104 आणि 91 यांच्यामध्ये सुद्धा 13 चा फरक आहे, 91 आणि 78 यांच्यामध्ये सुद्धा 13 चा फरक आहे। म्हणजे आपल्या सहज लक्षात येईल सर्व संख्यांमधला फरक 13 चा आहे, म्हणजे या सर्व संख्यांना 13 ने भाग जातोय, म्हणजे 13 ने विभाज्य आहेत, 13 चा पाठ आपल्याला येणे गरजेचं आहे, म्हणजे 13 ने विभाज्यतेची कसोटी या ठिकाणी लागू केलं। आपण लहान संख्येकडून जाऊ पहा, 13 चा जो पाढा आहे, 13 चौक 52, 13 5 65 62 दिले 65 पाहिजे होतं, 13 78, 13 7 91, 13 104 आणि 13 9 117। त्यामुळे 62 हे पद चुकीचं आहे, पर्याय क्रमांक 2 62। पुढील प्रश्न पहा, 25 नंबरचा, शुभम, युवराज व जॉन यांच्या वयाची 4 वर्षापूर्वीची बेरीज 26 होती। या तिघांच्या वयाची 4 वर्षापूर्वीची बेरीज 26 होती, तर 10 वर्षांनी त्यांच्या वयाची बेरीज किती होईल पहा, 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची जी बेरीज आहे ती आपल्याला दिलेली आहे, 4 वर्षापूर्वी म्हणजे तिघांच्या वयाची बेरीज आहे 26। आता हे 4 वर्षापूर्वीची बेरीज 26 आहे, आपल्याला 10 वर्षांनी त्यांच्या वयाची बेरीज किती होईल विचारेल। आपण काय करूया, आजच्या वयाची बेरीज काढूया आपण, त्यांचं जे आजचं वय असणार आहे आणि त्या आजच्या वयाची बेरीज। आता या ठिकाणी 3 व्यक्ती आहेत, शुभम, युवराज आणि जॉन, ही 4 वर्षापूर्वी बेरीज 26 होती आणि आजच्या वयाची जर बेरीज काढायची असेल, या 4 अधिक 4 अधिक 4 तिघांचं वय आपल्याला 4-4 ने वाढवावं लागेल, आपल्याला आजचं वयाची बेरीज मिळेल, म्हणजे ती बेरीज येते 12 आणि 26 अधिक 12 ही जर बेरीज केली तर ती येते 38, म्हणजे 38 ही आजच्या वयाची बेरीज आलेली आहे। आता आपल्याला काय करायचंय, 10 वर्षांनी त्यांच्या वयाची बेरीज किती होईल। आता 10 वर्षानंतर जर आपण त्यांच्या वयाची जर बेरीज केली तर प्रत्येकाचं वय 10-10 ने वाढणार आहे, म्हणजे 10 अधिक 10 अधिक 10 ती बेरीज येते 30 आणि हे 38 आजच्या वयाच्या बेरजेमध्ये तुम्ही 30 मिळवले तर 68 होतात, 10 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 68 वर्ष होईल,
क्रमांक 1, 68 वर्ष. प्रश्न क्रमांक 26 पहा. आज आजीचे वय नातीच्या वयाच्या 5 पटीपेक्षा 12 ने जास्त असून नातीचं आजचं वय 15 वर्ष आहे. पहा, आता आपल्याला नातीचं वय दिलेलं आहे, नातीचं आजचं वय आहे 15 वर्ष. नातीचं आजचं वय आपल्याला दिलेलं आहे 15 वर्ष. आता या 15 वर्षावरून आपण आजीचं वय काढू शकतो. आज आजीचं वय नातीच्या वयाच्या 5 पटीपेक्षा 12 ने जास्त आहे. आपण आजीचं वय काढून घेऊ. आजीचे आजचे वय नातीच्या वयाच्या 5 पटीचे, नातीचं वय 15 वर्ष. आता 15 ची जर आपण 5 पट केली म्हणजे त्याला 5 ने गुणायचं. 5 पटीपेक्षा 12 ने जास्त म्हणजे अधिक 12 करावं लागेल. आता ही जर आपण क्रिया केली 15 5 75 75 अधिक 12 तर यांची बेरीज येते 5 2 7 7 अधिक 1 8 87 वर्ष. हे आजीचं आजचं वय आपल्याला मिळालेलं आहे. तर पुढे काय विचारलंय, तर आणखी 2 वर्षांनी, उत्तर आपलं संपलेलं नाही, पुढे विचारलेलं आपल्याला आणखी 2 वर्षांनी आजी किती वर्षाची होईल. आजीचं आजचं वय आपल्याला 87 वर्ष मिळालेलं आहे. आता 2 वर्षानंतर आपल्याला आजीचं वय जे आहे 87 अधिक 2 ही जर बेरीज केली तर ती येईल 89 वर्ष. पर्याय क्रमांक 4, 89 वर्ष. पुढचा प्रश्न पाहूया. 27 नंबरचा प्रश्न पहा. मीना रवीपेक्षा 4 वर्षांनी मोठी आहे, अजून 4 वर्षांनी रवी 19 वर्षाचा होईल. मीना आणि रवी 4 वर्षांनी मोठी आहे म्हणजे यांच्यामध्ये 4 वर्षाचा फरक आहे. 4 वर्षाचा फरक आहे. अजून 4 वर्षांनी रवी 19 वर्षाचा होईल, तेव्हा मीना व रवी यांच्या वयातील फरक किती असेल. पहा, एक मुद्दा लक्षात घ्या, मीना आणि रवी यांच्या वयातील फरक किती असेल असं विचारलेलं आहे. जसं जसं वय वाढेल तसं तसं फरक सुद्धा तोच राहणार आहे, फरक बदलणार नाही. फरक हा 4 वर्षाच राहील, कारण मीनाचं वय जर 2 ने वाढलं तर रवी सुद्धा 2 ने वाढणार आहे. त्यामुळे फरक हा बदलणार नाही, फरक हा 4 वर्षच असणार आहे. पर्याय क्रमांक 2, 4 वर्ष. 28 नंबरचा प्रश्न पहा. भिंतीवरील फोटो दाखवत समीर म्हणाला. आता भिंतीवरील फोटो दाखवत समीर म्हणाला. आता समीर म्हणालेला आहे, काय म्हणाला पहा. समीर म्हणाला, ही मुलगी माझ्या मुलीच्या, आता फोटोतली जी मुलगी आहे ती माझ्या मुलीच्या, म्हणजे समीरची जी मुलगी आहे, समीरच्या माझी ही मुलगी माझ्या मुलीच्या काकूची मुलगी आहे. माझ्या मुलीच्या काकूची मुलगी, आता काकू, काकू म्हणजे आता समीरचे बंधू काका म्हणजे चुलते, त्यांची ही पत्नी आहे. काकू म्हणजे काकांची पत्नी, म्हणजे समीरचे बंधू काका म्हणजे चुलते, त्यांची मुलगी आहे ती. तर फोटोतील व्यक्ती समीरची कोण. आता समीरच्या ही भावाची मुलगी आहे म्हणजे ती पुतणी आहे. पर्याय क्रमांक 4, पुतणी. 29 नंबरचा प्रश्न पहा. क ही म ची आत्या आहे. क ही म ची आत्या आहे. क ही म ची आत्या आहे. ट हा क चा एकुलता एक भाऊ आहे. ट हा क चा एकुलता एक भाऊ आहे. एकुलता एक भाऊ म्हणजेच हा मचा वडील आहे. ट हा क चा एकुलता एक भाऊ म्हणजेच क चा भाऊ. क हा
पुस्तकाचा एकुलता एक भाऊ आहे, म्हणजेच म मची अत्याक असल्यामुळे एकुलता एक म्हणजे मचे वडील आहेत ते, मचे वडील आहेत ट, प हा कचा मुलगा आहे, प हा कचा कचा मुलगा आहे, प कचा मुलगा प, तर प हा मचा कोण, प हा मचा कोण असं विचारलेला आहे. म्हणजे पाहता प हा जो व्यक्ती आहे, प हा व्यक्ती मचा आत्याचा मुलगा आहे, आत्याचा मुलगा, आणि आत्याचा मुलगा म्हणजे तो आला आत्ते भाऊ, पर्याय क्रमांक दोन आत्ते भाऊ. शेवटचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रज्ञा प्रगतीला म्हणते, प्रज्ञा प्रगतीला म्हणते. आता प्रज्ञा काय म्हणते पहा, प्रज्ञा प्रगतीला म्हणते, प्रज्ञा आणि प्रगती, तुझी आई प्रगतीला म्हणते, म्हणजे प्रगतीची जी आई आहे ही माझ्या वडिलांची बहीण आहे, म्हणजे प्रज्ञाची जी वडील आहेत ते वडील आणि आई म्हणजे ही बहीण आहे. तुझी आई म्हणजे प्रगतीची आई ही प्रज्ञांच्या वडिलांची बहीण आहे. तर प्रज्ञा व प्रगती यांचे नाते काय पाहता, प्रज्ञा ही जी मुलगी आहे ती प्रगतीच्या मामाची मुलगी आहे, प्रगतीच्या मामाची मुलगी, आणि प्रगती ही प्रज्ञाच्या आत्याची मुलगी आहे. प्रगती ही प्रज्ञाच्या आत्याची मुलगी आहे. तर त्यांनी काय विचारले, प्रज्ञा आणि प्रगती याचे नाते काय, तर पहा एक आत्ते बहीण होती आणि एक मामे बहीण होती, म्हणजे आत्ते आणि मामे बहीण, कारण प्रज्ञा ही प्रगतीच्या मामाची मुलगी आहे आणि प्रगती ही प्रज्ञाच्या आत्याच्या मुलगी आहे, त्यामुळे ह्या दोघी एकमेकीच्या आत्ते आणि मामे बहिणी आहेत, पर्याय क्रमांक एक. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. भेटूया लवकर पक्षी सराव चाचणी क्रमांक 5 मध्ये. धन्यवाद.